सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा शहरात हद्दवाढीनंतर साईबाबा मंदिर, गोरोली ते अण्णासाहेब कल्याणी शाळा या रस्त्यांची दुरवस्था अजूनही थांबली नाही। या रस्त्यावरून जाताना नागरिकांच्या हाडाचा खुळखुळा होत असून नगरपालिका या सगळ्याकडे लक्ष देणार की नाही असा उद्विग्न प्रश्न नागरिक विचारत आहेत। पाहुयात सविस्तर बातमी। सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर बरेच त्रिशंकू भाग सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आले आहेत। पूर्वी त्रिशंकू भाग नसल्याने या भागात मूलभूत सोयीसुविधांची वानवा होती, त्यामुळे नगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर तरी या समस्या दूर होतील या नागरिकांच्या अपेक्षा फोल ठरत आहेत। सातारा गोडोली येथील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी शाळा या दरम्यानचा रस्ता रस्ता म्हणायच्या लायकीचाही राहिलेला नाही। या रस्त्याच्या डांबराने कधीच जम तोडला असून फक्त खडी शिल्लक राहिले आहेत। बंदिस्त गटारे नसल्याने व ती साफ न केल्याने तुंबली आहेत। या गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत असून रस्त्यावर सर्वत्र राडा रोड पाहायला मिळत आहे। येथून चालणे तर अशक्यच झाले असून वाहन चालवणेही जिकरीचे झाले आहे। रस्ता इतका खराब झाला आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच मुळी कळत नाही। या रस्त्यावरून जाताना वाहनांचा आणि वाहनधारकांच्या हाडांचा खुळखुळा होत आहे। तीच गत साईबाबा मंदिराजवळील चौकाचीही झाली आहे। या चौकात रोजचीच वाहन कोंडी होत आहे। अण्णासाहेब कल्याणीकडून आलेला रस्ता, गोडोलीतून आलेला रस्ता व सातारा कराड जुना रस्ता या चार रस्त्यांची गाठ या चौकात पडते। या ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित नसल्याने येथे रोजचीच वाहतूक कोंडी होत आहे। वाहतूक विभागाचे पोलीस या चौकात कधीच नसतात, त्यामुळे वाहनधारकांना तासन तास या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून या भागातील लोकांचे शुक्लकाष्ट कधी सुटणार हा प्रश्नच असून नगरपालिकेच्या हद्दीत असूनही या ठिकाणी नागरिकांना दुजा भाव दिला जात आहे। विपुल कारंडे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।